हॅलो, नमस्कार. मी रश्मी. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आता चालू आहे माझी दिवाळीची साफसफाई चालू आहे, कारण की मला दसऱ्यालासुद्धा साफसफाई करायला जमलं नव्हतं, कारण एक्झाम नव्हत्या. त्यामुळे मी थोडंसं टाळलं ते, कारण की एक्झामसुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आता म्हणलं की दिवाळी आहे तर आता सगळंच म्हणजे एकदम दसरा कसा निघतो त्याप्रमाणे सगळं माझं सामान निघणार आहे आता, कारण की क्लिनिंग केल्याशिवाय बरं नाही वाटत. मग ते असं वाटतं की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी ठरवलं की ज्या नको त्या गोष्टी सगळ्या काढून टाकायच्या, म्हणजे की जे अडगळीच्या वस्तू आहेत, जे आपण वापरत नाही आहे, ज्या आपण टाकून दिलेल्या आहेत, तर त्या वस्तू तुम्ही घरात ठेवू नका. तर त्याच्याने काय होईल की उगाच मग त्या निगेटिव्हिटी पसरते, आणि जितकं आपलं घर आपण पॉझिटिव्ह ठेवू ना तितकं ते आपल्यासाठी चांगलं असतं. तर खूप सगळ्या अशा जाळ्या वगैरे झाल्या होत्या, त्यामुळे ना मग सगळंच मी क्लीन करून घेतलं. आणि ह्यांना सुट्टी नाहीच आहे आता, माहिती नाही आता कधी सुट्टी भेटेल, पण ह्यांची तर काय हेल्प झाली नाही. पण माझा भाऊ होता तर तो बोलला की चल आपण दोघे करूया क्लीन. हे तू केलंयस ना दादू? हे तुझी कामगिरी आहे ना सगळी? हे इथे काय पण भूत वगैरे काढायचं पण होते ना. तर तू पायडरचे हे झाले करते आहेत ना? पायडरचे हे झाले करते आहेत ना? मग काय बोलता मला हे माहित पण आहे पायडरचे झालेला. स्पायडर वेब. ऐ अरे वेब बोलतात ना तुला. भावाची सुद्धा मला खूप हेल्प झाली, कारण खूप सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या की बरंच जे काही इकडे तिकडे सरकवायचं असतं, काही मोठ्या वस्तू उचलायच्या असतात, तर त्या बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी हेल्प केली होती. सगळं तो करत होता, म्हणजे जे हे करत होते ना ते सगळं तो साफसफाई करू लागला मला बऱ्यापैकी. मग त्याच्यानंतर मग आम्ही एक एक शेल्फ काढलं मी. तर इथे हा आराध्याचा टेबल आहे, आणि मग तिचे सगळे बुक्स मी सॉर्टिंग करून ठेवत होते, कारण तिला किती वेळा सांगितलं तरी ती व्यवस्थित ठेवत नाही. नेहमी असा सगळा मेस करून ठेवत असते ती, पसाराच करून ठेवत असते जास्त त्यामुळे. आणि दादूचं तर नेहमीप्रमाणेच असं असतं की मी करतो. तर सगळं कपाट क्लीन झालं होतं तरीसुद्धा तो परत एकदा गेला तिथे पुसायला की नाही मला पुसायचं आहे म्हणून. तर त्यामुळे मग हे इथे चालू आहे आता. तर माझं ना इकडचं तरी बऱ्यापैकी आता क्लिनिंग झालेलं आहे ह्या साईडचं. मी असं ठेवलं इकडेच, अजून बाकीचं वगैरे सगळं ठेवलं इथे. आराध्याचे बुक्स नोटबुक वगैरे ठेवलेत ह्या साईडला. पूर्ण वरचं वगैरे क्लीन केलं आहे. इथे लावलं कपाट आम्ही. आता मला कपाट जे आवरायचं आहे ना तर ते मी उद्या आवरते कपाट, कारण लगेच तर होणार नाही आहे, एकाच दिवशी सगळ्या गोष्टी होणार नाही आहेत. बाकी हे सगळं अजून इकडे पसारा आहे खूप ह्या साईडला. तर हे इकडचं पण आवरायचं आहे. आणि बाकी मग हे इकडे असं पसारा ठेवून दिला आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी आता जसं जमेल तसंच काढते, कारण एकदमच काढलं ना की खूप मेस होतं. मग सगळ्या गोष्टी नक्की कुठे ठेवायच्या ते समजत नाही, त्यामुळे ना थोडंच काढते मी एक साईड. मग उद्या कपाट आव म्हणजे उद्या मग कपाट आवरेल, म्हणजे मग कपाट होऊन जाईल तसं. किती खेळणी आहेत तुला, किती खेळणी आहेत, किती टॉईज आहेत हे बघ. खूप आहेत, पण तरी तुला ना प्रत्येक वेळी बाहेर गेलं ना प्रत्येक वेळी तुला टॉईज लागतात. खूप कार आहेत तुला. हे बघ इकडे बघ, ही एक असे पडले तिकडे. अजून खूप होत्या, मी फेकून दिलेत. फोर फाय सिक्स
ते गावाला पण ठेवलं ना गाड्या काय बरेचसे सगळे टॉयज तिकडे नेलं होतं ना गावाला तेव्हा आत्ता गेल्यावर तुटके फुटके फेकून दे सगळे ठेवू नकोस बघ ना कसं फेकून देतोय आणि एवढे सगळे कपडे आहेत मी एवढे सगळे धुवलेत कपडे बऱ्याच गोष्टी मी ना एकटीने केल्या यावेळी कारण की नेहमी यांची मदत होत असते पण आता यांना सुट्टी नसल्यामुळे सगळं मलाच करावं लागतंय आणि हात माझा असा दुखतोय ना ते बघा तिकडे पण सुकायला टाकलंय त्या साईडला तर इतकं सगळं पसारा काढलाय तर मग मला असं वाटतं की मग सगळीच क्लिनिंग झाली पाहिजे पण नंतर हे ओढत होते मला की इतके सगळे एकदमच कपडे का धुवलेस म्हणून मग परत मग त्रास होतो मग त्यामुळे हे ओरडत होते मला खूप पण त्यांना टाईमच नाही त्यामुळे मला करावं लागतं आता मी इथे पूर्ण ओली झाली आहे आता पूर्ण ओली झाली आहे पूर्ण म्हणजे कपडे होते सगळे कपडे धुले जवळजवळ 1.5 तास लागलं मला सगळे कपडे धुवायला आणि आता 8:30 वाजलेत आता स्वयंपाकाची तयारी करते मी तर आजच्या ब्लॉगचा मला इंट्रो करायला सुद्धा जमला नाही आहे इतकं काम होतं आणि मी त्याच्यातच मग हे केलीच तयारी आहे खूप बऱ्याच गोष्टी आहेत अजून राहिलेल्या आहेत तर त्या जसं मॅनेज होतील ना तशा मी हळूहळू करते कारण काय होतं की एकाच दिवशी सगळ्या गोष्टी केल्या ना की मग त्रास होतो तरी माझे आत्ताच हे दुखायला लागले होते तर दोन्ही हात माझे दुखायला लागले ते इतके सगळे कपडे धुवलेत ना त्याच्यामुळे माहिती नाही आता रात्रीतून काय होते ते पण खूप दुखतंय आता तरी चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.